साडेमाडेतीनच्या या फ्रेश एपिसोड मध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे मालेगाव मध्ये. आज मालेगाव मध्ये कुठे आलोत माहितीये तुम्हाला? नाही अहो, कुठे आलो ते सांगा जरा. करेक्ट, त्रिवेणी चौक मालेगाव मध्ये आलेलो आहे, कॅम्प मध्ये आलेलो आहे. दंगा करायचा ना आज? नाही. काय मालेगाव येऊन दंगा नाही असं कधी होणार आहे का? चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे तीन. त्रिवेणी चौकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात सोनार दादा यांच्याकडून. दादा नमस्कार. नमस्कार. या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा. आपण मालेगावात आहोत, मालेगाव कॅम्प परिसरामध्ये. इथे त्रिवेणी चौक आहे आणि इथे त्रिवेणी चौकामध्ये इथे त्रिवेणी संगम असं इथे झाडांचं आहे, त्याच्या त्रिवेणी चौक असं नाव पडलेलं आहे. आणि मालेगाव विषयी सांगायचं तर मालेगाव हे यंत्रमागाचं शहर संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचं मँचेस्टर त्याला म्हणतात. अच्छा. आणि इथे सर्वात मोठा व्यवसाय पॉवरलूमचा आहे आणि इथे सर्व समाजाची लोक एकजुटीने आणि एक दिलाने राहतात. बर, आणि कोणकोणत्या प्रकारचे उत्सव इकडे राबवले जातात? सर्वच उत्सव इथे अगदी उत्साहाने राबवले जातात. जसं शिवजयंती, रामनवमी, अगदी हिंदूंचे जसे तसे मुस्लिम धर्मियांचे रमजान ईद सुद्धा तितक्याच अगदी याच्या आम्ही साजरा करतो. तसंच इथे चर्च आहे, चर्चमध्येही नाताळ चांगल्या पद्धतीने साजरा होतो. क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक उत्सवामध्ये सगळा उत्साह असतो तुमचा. नक्की काय सगळे नुसते हो म्हणताय, खरंच असतो ना तुमच्यात उत्साह? मग एकदा जोरदार बोला साडेमाडे तीन. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्या पहिल्या राऊंडसाठी तीन स्पर्धक निवडूयात आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? यश अनिरुसाने. बर, काय काय करतोस तू? यश बोलला जातो. हा, आणि खेळतो. सगळ्यांना त्रास देतोस तू? नाही, अजिबात देत नाहीस कुणालाच. बर, पण मलाही न त्रास देता आहे ना, यातली तीन टोकन्स काढून दे. डोळे मीट मिक्स करायचे आणि तीन टोकन्स काढून द्यायची एक एक करून. लवकर. एक एक, एक दोन आणि तीन. तीन टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहुयात कोण आहेत तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 35. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या तिन्ही स्पर्धकांना मी खेळायची संधी देणार आहे पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वर्षा मनोज पवार. बर, पवार वहिनी आपण काय करता? मी घरी असते, गृहिणी. गृहिणी आहे. आणि मिस्टर काय करतात? ते पॉलिटेक्निकला आहेत. पॉलिटेक्निक कॉलेजला आहेत. लेक्चरर आहेत. क्या बात आहे. मग काय सकाळी जाताना गडबड असते त्यांची? काय, नेहमीच आपली ड्युटी, सकाळी जेवण डब्बा घेऊन जातात. आता येतील सायंकाळी 6 वाजता. बर, काय काय असतं डब्याला? काय, आपलं नेहमीच भाजी पोळी. बटाट्याची भाजी असते ना? मग असते ना. करेक्ट. मला वाटलं फक्त मालेगावातच बटाट्याची भाजी नसते, पण ती इथं पण असते. किती दिवसातून असते? आठवड्यातून दोनदा. आठवड्यातून दोनदा आणि त्यातली एक दिवस सुट्टी. नाही नाही, बटाट्याची भाजी. बरोबर ना? नाही, तसं नाही. बर, आणि खरेदीला बाहेर त्यांच्या बरोबरच जाता? हो. नक्की. बर, मग त्यामुळे तुम्हाला अंदाज आहे वस्तूंचा? हो. नक्की ना? हो. मग आज इथे अंदाज बरोबर लावणार? हो. बघूयात कसा अंदाज लावता तुम्ही. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मीना पाटील. बर, पाटील वहिनी आपण काय करता? आमचं, मी गृहिणीच आहे. अच्छा. आणि मग दादा काय करतात? आमची कॅन्टीन आहे, कॉलेज कॅन्टीन. एक कॉलेजचे प्राध्यापक, एक कॉलेजचे कॅन्टीन. तिकडेच आहेत पॉलिटेक्निकला? नाही, एमएजी कॉलेजमध्ये. पण मग आता यांना ऑफिसला जायला काय बॅग वगैरे द्यावी लागते? नाही, त्यांचं साहित्य असतं, काय जे घेऊन जायचं ते घेऊन जा. त्यांचं साहित्य म्हणजे काय काय सांगा? चहाचा मसाला द्यावा लागतो किंवा एखाद्या दिवशी बाई नसली का आम्हाला तर करून द्यावा लागतं. काय मसाला वगैरे सगळं? हो. क्या बात आहे. आणि ते सगळे पिशवीला घेऊन जातात? हो, घेऊन जातात. बर, मग तुम्हाला कधी वेळ येत नाही ना तिकडे जायची? नाही येत. पण मग खरेदीला तुम्हीच जाता बाहेर? नाही, माझे दीर जातात. अच्छा, वस्तू काय आणायची असेल तर? धीर आणतात आणि घरी किंमत सांगतात मला कसं. धीर खरेदीला जातात पण किंमत यांना सांगतात, त्यामुळे तुम्हाला इथं किंमत योग्य प्रकारे सांगता येईल. बरोबर ना? बघूयात कशी किंमत सांगताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
आपलं नाव? सौरंजन अनिल आहेर. बर आहेर ताई, तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहात. बर, तुमचं कोणी कॉलेजमध्ये आहे? हो, मुलगी. नाही, मुलगी नाही हो. तुमचे मिस्टर नाहीयेत ना? नाही, माझे मिस्टर पोलीसमध्ये. पोलीसमध्ये? म्हणजे प्राध्यापक मुलांना शिकवणार, त्यांचा क्लास बुडवून मुलं कॅन्टीन मध्ये जाणार आणि कॅन्टीन मध्ये गेलेले हे पोलीस पकडणार त्यांना. बरोबर ना? मला सांगा, खरेदीला कधी बाहेर जायचा प्रसंग येतो? बर, कोण असतं बरोबर? बर, मालेगावामध्ये खूप ताण असतो का त्यांच्यावर? सिक्युरिटीचा खूप ताण असतो. मग या सगळ्यामध्ये तुमची भूमिका काय असते घरात? ताण जो घरात नेहमी करायला लागतं तसंच सगळंच. बर, मला एखादा प्रसंग असा तुम्ही सांगा की त्या प्रसंगातून जाताना तुम्हाला फार त्रास झाला होता किंवा खूप आनंदाचा क्षण होता, असा एक प्रसंग सांगा जो सगळ्यांना ऐकायला आवडेल. एकादशीच्या दिवशी मालेगावमध्ये ज्या घटना घडली गाई कापण्याची, तर आमच्या माणसांना म्हणजे सुट्टीच नाही त्या दिवशी, फराळ्याला सुद्धा घरी यायला चान्स नाही, त्यामुळे आमचा जीव म्हणजे अगदी टांगणीला लागले. म्हणजे त्यांचा खूप उपवास पण होता त्या दिवशी? उपवास पण होता. आणि म्हणजे ते दुसऱ्या दिवशी घरी येऊ शकले, त्या दिवशी येऊच शकले नाही. मग ती संपूर्ण रात्र टेन्शनमध्येच? टेन्शनमध्ये काय नाही. बर, पण आता ते टेन्शन इथं आणू नका, इथं टेन्शन फ्री व्हायचंय तुम्हाला या साडेमाडे तीन कार्यक्रमात. आणि बिंदास मध्ये तुम्ही इथं किंमत सांगा, कोणी तुम्हाला काही बोलणार नाहीये, एकदम मस्तपैकी किंमत सांगा. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील पवार वहिनी, त्यानंतर आहेरताई आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ऑफिस बॅग. उत्तम प्रकारच्या लेदरपासून बनवलेल्या या बॅगमध्ये तुम्ही तुमची सर्व प्रकारची डॉक्युमेंट्स अगदी सेफ ठेवू शकता. शिवाय याच्यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप सुद्धा कॅरी करू शकता. या ऑफिस बॅगची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत पवार वहिनी. पवार वहिनी, हे 10 अंक आहेत, यातले फक्त तुम्हाला 4 अंक वापरायचे आहेत आणि या बॅगची किंमत ठरवायची. $1,230 रुपये किंमत. बरोबर वाटते तुम्हाला? हो वाटते. कमी वाटते की जास्त वाटते? नाही, योग्य योग्य आहे. बर, पाठीमागे तरी पण मी विचारतो काय अंदाज असेल. काय अंदाज इकडे? 1200. इकडे 1250. किती? काय बोलतच नाही तुम्ही आता. बर, इकडे 1250. 700. 4 अंकी किंमत. 1 मिनिट 2 मिनिट. तुम्हाला काय वाटतं? योग्य. ओके, किंमत लिहून टाकायची. नक्की. बघा, 1230 एक, 1230 दोन आणि 1230 3 लिहून टाकूया. आहेर ताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. किंमत ठरवण्यापूर्वी ही बॅग नीट पाहून घ्या. याच्यामध्ये लॅपटॉप खूप व्यवस्थित राहतो, शिवाय तुमच्या पोलीस गण पण इथं व्यवस्थित राहील सेफ. तेराशे वीस याच्यावर ठाम आहे. नक्की. 1320 एक, 1320 दोन, 1320 3 लिहून टाकायची. लिहूया. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. या 10 अंकांमधले फक्त 4 अंक वापरायचे. 1450. बरोबर वाटते का? कमी जास्त? एकदम योग्य. नक्की. मग काय लिहून टाकायची? 1450 एक, 1450 दोन, 1450 3 लिहून टाकूयात किंमत. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ऑफिस बॅगची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पवार वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. त्यानंतर आहेरताईंनी सांगितलेली किंमत आहे 1320 रुपये. आणि सर्वात शेवटी पाटील वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या ऑफिस बॅगची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1680 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे पाटील वहिनींनी. अभिनंदन. ही बॅग मिळते तुम्हाला.
आता या बॅगेतून कुठला मसाला पाठवणार कॅन्टीनला? नाही लॅपटॉप ठेवू ना त्याच्यात. लॅपटॉप कुणाचा? हाय मुलगी आहे माझी. क्या बात आहे, म्हणजे तिला तर झाली ही बॅग. बर बघूयात. आणि जॅकपॉट राऊंडला जिंकलात तर ती वस्तू कोणाला? ती घरासाठी वापरेल. घरासाठी वापरणार. बघूया तुम्ही जिंकताय का नाही, पण त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या सहा स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. नेहमी करकर वाजे पायरीवर बसतात हे मोंगल राजे म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा.